दर्शन लेखक सचिन बाळासाहेब सूर्यवंशी। पंढरपूरला जायचं म्हणून सगळंच आनंद लिहिलं। कधी एकदा पंढरीत पोचतोय आणि विठ्ठलाला भेटतोय असं झालेलं। पंढरपूर जवळ येईल तसं आनंद आणि व्याकुळतेनं कासावीस झालेलो। पंढरीत शिरतानाच गर्दीची कल्पना आलेली। अख्खी पंढरी वारकऱ्यांनी अशी फुललेली। झेंडा, पताका, टाळ, मृदुंगाचा, हरिनामाचा गजर, जयघोष भारावलेला असं म्हणतं। ह्या सगळ्यात विठ्ठल आपल्याला कधी भेटणार? सात मजली दर्शन मंडप एक रांगा लागून पूर्ण भरलेला, हजारो लोक रांगेत, हजारो। आज विठ्ठल भेटणारच होता पण या प्रचंड गर्दीत दर्शन कधी मिळणार? कधी? जय हरी, मनाचा त्रागा सुरू झालेला। माझ्यासोबत आलेल्या मित्राचे डोळे कोणाला तरी शोधत होते। कोण? कोणीतरी गावाकडचं दिसलं असेल गर्दीत। एक जण आला, म्हटलं माऊली 15 मिनिटात दर्शन, या इकडून। मी आणि मित्र त्याच्या मागणं चालत गेलो तर त्यानं सरळ गाभाऱ्यात आणून सोडलं। त्या गाभाऱ्यात आणून सोडलं। गर्दीत मित्र अशाच कोणाला तरी शोधत होता। मी ठरलेली नोट दिली, मागे वळून बघेपर्यंत त्यो गेलता अशाच दुसऱ्या नोटेच्या शोधेत। आता मी निवांत दर्शन घेऊ शकत होतो। विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवायला मन आधीर झालेलं। मनोभावे हात जोडले, डोळे मिटले, मन भरून पावलं। डोळे उघडून समाधानानं विठ्ठलाकडे पाहिलं तर त्याचं लक्षच नव्हतं। मला वाटलं सरळ पाहायची सवय विठ्ठलाला, पत्तू बाजूला बघतोय। बरं, मग मीच त्याला दिसेल असं त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो, तो बाजूलाच बघतोय। विठ्ठल रुसलाय का काय, करागावलाय? मी नजर काढली नाही पण तो बघायलाच तयार नाही ना। डोळे पाणावले, त्राण गेल्यासारखं झालं। ज्या विठ्ठलाला भेटायला मी इतका आतुर होतो त्याचं दर्शन घेऊनही मनाचा त्रागा कमी होईना। ज्ञाना तुकापासून रात्रंदिवस चालत आलेले लाखो वारकरी, असंख्य वारकरी, असंख्य दिंड्या डोळ्यासमोर नाचायला लागल्या। मन अस्वस्थ, कुठं चुकलं काय बिनसलं। प्रॅक्टिकल विचारांच्या बुद्धीचं नेहमीचं म्हणणं, देवाच्या दर्शनासाठी 10 तास रांगेत उभारण्यापेक्षा तेवढा वेळ काम करून त्या पैशांचा सदुपयोग करावा। कामातच तर देवे, कामात श्रद्धा ठेवल्यावर देवळात कशाला जायला लागते? बरोबर, सगळं बरोबर। पण प्रॅक्टिकल बुद्धीचं इथं काहीतरी चुकत होतं निश्चित। एवढं प्रॅक्टिकल जगणार आम्ही, विठ्ठलाच्या दगडाला भेटायला इतका व्याकुळ का झालो होतो? मनाला आवडता येईना। शेकडो मैल चालत आलेले वारकरी 15-20 तास रांगेत उभे राहतात, ते ह्या 4 सेकंदाच्या दर्शनासाठी। या 2 सेकंदानंतर मुक्ती मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर कसा काय येतो? आणि मी चूक कळली, चुकळी नोटेच्या आहारी गेलो होतो। मन बुद्धीचं भांडण, अश्रूही गळे ना, रडता येईना अशी अवस्था। समोर असूनही विठ्ठलाच्या नजरेत पाहायचं धाडस काही होईना। काय करून बसलो याची जाणीव झाली। काय करावं कळेना, पश्चातापाची वाट कौसेना। खालमानच देवळातनं बाहेर पडलो।
पावळा आपोआप चंद्रभागेकडे वळली. चोरापासून संन्याशाला सगळ्यांना पोटात घेणारी ती मलाही घेतलं. चंद्रभागेच्या खुशीतून पुन्हा थेट रांगेत येऊन उभं राहिलो. अपराधी भावनेनं सगळं जाव घडल्यासारखं. कोणीतरी म्हटलं 12 तास लागतील दर्शनासाठी. 12 तास म्हणजे 12 तास घुसमट. आपण एखादी चूक केली बापाचा मार खाल्ला विषय संपला. पण आपण चूक केली आहे बापाला ती कळली आहे आणि बापाने शिक्षाच नाही केली. आबोला शिक्षा झाली की सुटकाच एका प्रकारची नाही का. शिक्षेसाठी ताटकळत ठेवलं 12 तास. नुसतीच घुसमट मनावर दडपण जीव का असावीस. वारकरी हरिनामाच्या गजरात तल्ली. विठ्ठला विठ्ठल ठल विठ्ठल 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 ठल ठल विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठल 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 ठल. मी कधी नाम गजरात सामील झालो कळलंच नाही. रांग सरकत होती पण काहीच जाणवत नव्हतं. विठ्ठलासमोर जाण्याचा क्षण मनात धाकधूक. विठ्ठल असा की जणू काही घडलंच नाही. अनोळखी भाव. मन व्याकुळलं. रखमाईकडे गेलो. अश्रू फुटले थोडं हलकं वाटलं. तिला म्हणलो विठ्ठलाला सांग चूक झाली. तुझं ऐकेल. रखमाई आईसारखं हसली. मन पिसासारखं झालं. निर्मळ वाटलं. बाहेर पडलो चंद्रभागा वैष्णवांनी फुललेली. लाखो वारकरी पावन झालेले. मी मात्र आपल्या नोटेचे संस्कार कुठनं आले त्या विचारलं. पुंडलिक वर्दे हरे विठ्ठल. चला माऊली सर. हा हो. जय हरी जय हरी.